नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण कंपनीची वैशिष्ट्येमध्ये आपण 8 पॉइंट ह्या ठिकाणी बघितलं होतो आणि पुढचा पॉइंट आहे नंबर 9 पॉइंट आहे लाभाचा हेतू. बघा, कंपनी म्हटलं की कंपनीला चालवण्यासाठी फंडची आवश्यकता असतो. जेव्हा फंड नसेल म्हणजे पैसा नसेल तर कंपनीला योग्य पद्धतीने व्यवस्थितपणे चालवता येणार नाही. म्हणजे कंपनीचा उद्देश कुठं ना कुठं लाभाचा हेतू हा असणे आवश्यक आहे. जोपर्यंत कंपनी एका लाभ कमवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली नसेल तर कंपनी व्यवस्थितरित्या चालणार नाही. खास करून खाजगी कंपन्या हे लाभाच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात आणि ते प्रत्येक वेळेस आपल्या मॅनेजमेंट आणि रूल रेग्युलेशनमध्ये काय असतात चेंज करत असतात. तर कंपनीचा मुख्य उद्देश हा लाभ कमवणे हा असायला पाहिजे. तर कंपनी हे लाभ कमवण्याच्या हेतूने निर्माण झालेले असते. लाभाच्या हेतू व्यतिरिक्त अशा कामासाठी वेगवेगळ्या व्यापाराशिवाय अन्य हेतूने चालण्यात येणाऱ्या व्यापार संघटन कंपनी होऊ शकतो. बघा, ह्या ठिकाणी काय काय कंपन्या असतात, जसं सरकारी कंपन्या असतात, पब्लिक कंपन्या, तर ते काय करतात, ते नफा कमवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात काही कंपन्या, ठीक आहे. पण जे काही कंपन्या असतात, जे खाजगी कंपन्या खास करून, ते काय असतात, मॅक्झिमम नफा कमवणे, जास्तीत जास्त कशा पद्धतीने नफा कमवता येईल याविषयी ते विचार करत असतात. अर्थात अशा लाभ कमवताना सार्वजनिक हिताचा विचार डावलता येणार नाही. म्हणजे सार्वजनिक हिताचा विचार ह्या ठिकाणी घेता येणार नाही असं म्हणत आहे ह्या ठिकाणी. हां, कंपनी सदस्यांना त्यांनी धारण केलेल्या अंशाच्या प्रमाणात लाभांश वितरित करत असते. बघा, ह्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने 100 शेअर्स खरेदी केलं असेल तर 100 शेअर्सच्या त्याला लाभांश वितरित केला जातो. आलं? म्हणजे ज्या कंपनीच्या भागधारकांनी जेवढं शेअर्स खरेदी केलं असेल तेवढाच त्याला डिव्हिडेंट किंवा लाभांश दिला जातो. आलं? पुढे आहे नंबर 10, व्यवस्थापन व मालक की यांच्यात फरक. सेपरेशन ऑफ मॅनेजमेंट म्हणजे कंपनीचे जो व्यवस्थापक असतो आणि कंपनीचे जो भागधारक असतात हे काय असतात, वेगवेगळे असतात. म्हणजे कंपनीचे भागधारक काय करतात, आपल्यामधूनच एक संचालक, एक व्यवस्थापक, एक मॅनेजमेंट निवडत असतात. मॅनेजमेंट करण्यासाठी संचालक मंडळाची नियुक्ती करत असतात. आलं? म्हणजे त्या ठिकाणी जो व्यक्ती असतो, संचालक असतो, तो भागधारकामधूनच समोर आलेला असतो, भागधारकाच्या निवडून दिलेल्याच मधूनच असतो. कंपनीच्या भागधारकाप्रमाणेच मालकच व्यवस्थापनाचे काम करत नाही, तर त्यासाठी ते काही भागधारकांना संचालक म्हणून निवडून देतात. सदस्य केवळ अंशाच्या रूपात भांडवल पुरवितात. व्यवस्थापन करणारे संचालक हे व्यवस्थापन कार्यात निपुण असतात. बहुसंख्य सदस्यांना प्रत्यक्ष व्यवस्थापनात भाग घेणे शक्य नसते. आलं? म्हणजे जे सदस्य असतात त्या सदस्यांना व्यवस्थापनामध्ये भाग घेणे शक्य नसल्यामुळे ते आपल्या वतीने काय करतात, काही संचालकाची नियुक्ती करतात आणि संचालक मंडळ ही काय करतो, त्या कंपनीचे व्यवस्थापन करत असतो. पुढे आहे नंबर 11, विशाल सदस्य संख्या. बघा, ह्या ठिकाणी विशाल सदस्य संख्या म्हणजे काय आहे, जेव्हा एखादी कंपनी असतो, एक प्रायव्हेट कंपनी असतो, प्रायव्हेट कंपनी कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 राहू शकतात. पण सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 आणि महत्तम कितीही राहू शकतो. तर अशा वेळेस जे सार्वजनिक कंपनी आहे, ह्या सार्वजनिक कंपनीला सदस्यमधूनच संचालक मंडळाची नियुक्ती करणे आवश्यक असते. ह्या विशाल सदस्याची लीडरशिप, एक नेतृत्व संचालक करत असतात. कंपन्याच्या सदस्यांची संख्या अमर्यादित असते. खाजगी कंपनीचे बाबतीत किमान 7, तर महत्तम सदस्य संख्या 50 राहू शकते. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत किमान तर महत्तम किती सदस्य राहू शकतात हे सदस्य देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच समाजातील वेगवेगळ्या किंवा निरनिराळ्या घटकापैकी असू शकतात. ओके, म्हणजे जे एखादी कंपनी आहे, कंपनीचे सदस्य काय असू शकतात, वेगवेगळ्या ठिकाणून येऊ शकतात आणि वेगवेगळ्या ठिकाणून ते आपले सदस्य संख्या नोंदवू शकतात. चला पुढे वळूया. कंपनीच्या सत्तेची उघडणी करणे. आता कंपनीचे सदस्य सत्तेता कंपनी सतत म्हणजे काय, कंपनी आहे ना, कंपनीमध्ये काय गोड असतात,
घोड़ एक्जाम्पल मध्ये त्या ठिकाणी काही जे मॅनेजमेंट असतो किंवा मॅनेजमेंट मध्ये काही चुकीचे मॅनेजमेंट करून चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. उदाहरणार्थ जसं एक्झाम्पल मध्ये भागाचे शेअर खरेदी विक्रीच्या वेळेस त्या ठिकाणी थोडी तफावत येणे किंवा कंपनीच्या मॅनेजमेंट मध्ये जो खर्च असतो एक्सपेन्स असतो त्या खर्चाची एक्सपेन्सेसची योग्य विल्हेवाट नसणे किंवा अतिरिक्त खर्च दाखवणे अशा काही अनेक गोष्टी ह्या ठिकाणी दिसून येतात. किंवा कंपनीचे जे सील आहे सारमुद्रा आहे त्याचा गैरउपयोग सुद्धा करणे ह्या ठिकाणी ह्या गोष्टी दिसून येतात. बघा ह्या ठिकाणी लिहिले आहे की कंपनीच्या आवश्यक वैशिष्ट्याबद्दल ह्यापूर्वी विस्ताराने चर्चा केली आहे. भारतीय कंपनी कायद्याच्या दृष्टिकोनातून कंपनीचे भागधारक किंवा सभासदामध्ये त्या कंपनीचे अस्तित्व संपूर्णपणे भिन्न असते. प्रत्येक कंपनीचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. कंपनीचे नाव वेगळे असते व कंपनीचे एक स्वतंत्र सार्वमुद्रा सील असते. म्हणजे कंपनी नाव वेगळे असते, कंपनीची सार्वमुद्रा वेगळी असते. आला म्हणजे ह्या कंपनी वेगळी आणि कंपनीचे सभासद वेगळे. कंपनीच्या स्वतःच्या नावाने संपत्तीची खरेदी विक्री करता येते, आपल्या संपत्तीची विक्री करू शकतो. म्हणजे कंपनी काय करतो, स्वतःच्या नावाने काय करू शकतो, खरेदी विक्री करू शकतो. म्हणजे कंपनीवर सुद्धा आरोप घेता येतो आणि कंपनी सुद्धा कायद्यामध्ये घेता येतो. कंपनीवर आपण केस करू शकतो, कंपनी सुद्धा आपल्यावर केस करू शकतो. म्हणजे कंपनी सुद्धा काही एक आर्टिफिशियल व्यक्ती समजली जातो. आलं, विभिन्न मार्गाचा अवलंब करून कर्ज काढता येतो. तसेच कंपनीच्या आपल्या नावाने इतरांवर न्यायालयात खटला ह्या ठिकाणी चुकीने दिलं नाही केस करता येतो. आलं, अशा रीतीने सर्वच बाबतीत संबंधित कंपनी आणि त्या कंपनीचे सभासद आणि संचालक यांचे अस्तित्व संपूर्णपणे स्वतंत्र व भिन्न असते. म्हणजे ह्या ठिकाणी जी कंपनी आहे, कंपनीनं एखादी गडबड केलं असेल तर याचा इफेक्ट परिणाम सदस्यांना होणार नाही, कारण हे ह्या ठिकाणी कंपनी आहे. पण पार्टनरशिपमध्ये काय आहे, एखाद्या व्यक्तीने एखादा पार्टनर काय केलं असेल, मिस्टेक केलं असेल, तर अशा वेळेस त्याची रिक्स आहे जे बाकीच्या पार्टनरवर येत असतो. पण कंपनीमध्ये ही गोष्ट नाही आहे. कंपनीमध्ये काय आहे, एखाद्या सभासदांनी, एखाद्या सदस्यांनी, एखाद्या शेअर होल्डरनी एखादी मिस्टेक केलं असेल, एखादी गोष्ट सोडून गेला असेल, तर त्याचा परिणाम कंपनीवर पडणार नाही. आला, कंपनी व त्याचे सभासद, कंपनीचे सभासद व संचालक यामध्ये जणू काही एकच पडदास असतो. ह्या ठिकाणी दिला आहे. आला, आता नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे कंपनीवरील पडदा सारणे. आला, कंपनीवर पडदा सारणे किंवा कंपनीच्या सदस्याची उघड करणे म्हणजे काय. आता पडदा सारणे, आता पडदा म्हणजे काय. बघा, ह्या ठिकाणी एक वास्तविकता असतो आणि वास्तविकच्या समोर काय असतो, एक कापड असतो. म्हणजे तो कापड असल्यामुळे काय असतो, त्या ठिकाणची जी वास्तविकता असते दिसून येत नाही. आलं, पण जेव्हा जो पडदा असतो तो बाजूला केल्यानंतर काय असतो, त्या ठिकाणची वास्तविकता किंवा त्या ठिकाणची सत्यता आपल्याला दिसून येतो. म्हणजे यालाच म्हणतो कंपनीवरील पडदा सारणे. म्हणजे कंपनीमध्ये जे अंदर आतमध्ये जे मॅनेजमेंट आहेत, संचालक आहेत, मेंबर्स आहेत, किंवा त्या ठिकाणचे जे डायरेक्टर वगैरे जे सर्व व्यवस्थापन करणारे लोक आहेत, टॉप लेवलचे मॅनेजमेंट, आलं, ह्या ही व्यक्ती काय करतात, आपल्याला जास्त कसा प्रॉफिट भेटता येईल, म्हणजे सभासदाच्या व्यतिरिक्त आपल्याला कसं जास्त प्रॉफिट कमवता येईल याबद्दल ते जास्त प्रयत्न करत असतात ना. अशा वेळेस ते सभासद कंपनीच्या कारभारामध्ये गोंधळ किंवा एक गोड करत असतात. हेतूनच आपल्याला कंपनीवरील पडदा सारणे ही गोष्ट लक्षात येते. कंपनीचे सभासद व संचालकांना जसे काही अधिकार मिळाले आहेत, तसेच कंपनीच्या कायद्याने त्यावर काही निश्चित जबाबदारी सोपवले आहेत. कंपनीच्या सभासदांनी व संचालकांनी कंपनीच्या हित संबंधाचे रक्षण करणे हे त्याचे काम आहे. परंतु काही प्रसंगी कंपनीचे सभासद व संचालक हे स्वतःच्या संकुचित स्वार्थ, बघा ह्या ठिकाणी दिलंय, स्वतःचे संकुचित स्वार्थ साध्य करण्याच्या उद्देशाने कंपनीच्या हित संबंधाच्या विरोधात व कपटपूर्ण कार्य करतात. कर्जरोखेधारक व सावकाराचे नुकसान होईल अशी कृती करतात आणि समाजाची अपेक्षा करतात व कंपनी आणि कंपनीचे सभासद संचालक याने भिन्न भिन्न असतात. कंपनीचे संचालक आणि सभासद यामध्ये वेगळे अधिकार, म्हणजे संचालकांना स्टॉप लेवलचे अधिकार दिल्यामुळे ते आपले अधिकार कंपनीच्या हिताकरता न उपयोग करता आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता उपयोगात आणतात आणि त्यातूनच ते एक
कंपनीला नुकसान पोहोचवण्याचे काम करतात, तर अशा वेळेस सभासदांना त्यांच्याविषयी डाऊट वाटतो आणि ते कंपनीची चौकशी करण्यासाठी कंपनी सत्यता जाणून घेण्यासाठी कंपनीवरील पडदा सारणे ही प्रक्रिया हे प्रोसेस समोर वाढत असतात. आलं त्यानंतरचे जे न्यायालयाचे अधिकार, बघा न्यायालयाचे अधिकार, तर न्यायालयाचे अधिकार म्हणजे काय, म्हणजे कंपनीचे हित संबंध सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने न्यायालय ही कंपनीवरील पडदा सारून कंपनीचे सभासद व संचालक म्हणजेच कंपनी असे मानू शकते. आलं, पण विशिष्ट परिस्थितीमध्ये असे मानण्याच्या न्यायालयाचा अधिकार आहे. ह्या विशिष्ट अधिकाराचा उपयोग करणे किंवा न करणे हे सर्वस्वी न्यायालयावर अवलंबून असते. कंपनीच्या कारभार व व्यवसायाशी संबंधित आर्थिक सामाजिक बाबी आणि नैतिक तत्वांचा विचार करून न्यायालयावर नमूद केलेल्या आपल्या अधिकाराचा उपयोग करण्याच्या किंवा नाही याबाबत निर्णय घेत असते. आलं, म्हणजे जे कंपनी आहे, कंपनीचे जो न्यायालय आहे त्या ठिकाणी ही गोष्ट कशा संबंधित आहे की संचालक व्यवस्थित काम करू शकतात की नाही, की म्हणजेच ते विशिष्ट परिस्थितीमध्ये कसे वागतात, काय काम करतात, अधिकार बरोबर केलं घेतलं आहे की नाही, अधिक निर्णय घेतले की आहे की नाही, आर्थिक सामाजिक ह्या गोष्टी नैतिकतेच्या अंडरमध्ये आल्या आहेत की नाही, म्हणजे आतमध्ये घेतल्या आहेत की नाही, हे सर्व गोष्टी पुढे आहेत. की कोणत्याही परिस्थितीमध्ये न्यायालयाच्या कंपनीवरील पडदा सारण्याचा अधिकार मिळतो, कोणत्या परिस्थितीमध्ये न्यायालयाला कंपनीवरील पडदा सारण्याचा अधिकार मिळतो, म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टीकरता न्यायालयाला कंपनीवरील पडदा सारण्याचा अधिकार मिळतो, तर हे काय, एक नंबर आहे, नंबर एक आहे कायद्यामधील तरतुदीनुसार आणि न्यायिक परिस्थितीनुसार. बट हे ह्या ठिकाणी दिलेलं आहे कायद्यामधील तरतुदीशी निगडीत असलेली परिस्थिती. तर नंबर एक आहे सभासदांची संख्या किमान मर्यादेपेक्षा कमी झाल्यास. बघा, आपण न्यायालयाचा अधिकार कंपनीने पडदा सारण्यासाठी कधी असतो, नंबर एक आहे सभासदाची संख्या किमान मर्यादेपेक्षा कमी झाल्यास. बघा, ह्या ठिकाणी जी खाजगी कंपनी आहे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50, बँकिंग सेक्टरमध्ये असेल तर आता 200 झाले आहेत. आलं, हां, पण सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त किती असं दिलं नाही, पण ह्या ठिकाणी दिलं नाही, बघून घेतो. सभासदांची संख्या किमान मर्यादेपेक्षा कमी झाल्यास हा एक पॉईंट आहे, त्याच्यामध्ये ही गोष्ट कमी जास्त झाली असेल तर ह्यावेळेस पडदा सारणी कंपनीला न्यायालयाला आवश्यक असतो. तर सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 आणि खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 सभासद असणे अनिवार्य आहे. एखाद्या कंपनीमध्ये सभासदांची संख्या ह्या किमान मर्यादेपेक्षा कमी होत असेल, बघा 7 आणि 2 पैकी मधून कमी होत असेल आणि ही माहीत झाल्यानंतरही 6 महिन्यापेक्षा जास्त काळापर्यंत सभासदांनी कंपनीचा व्यवसाय सुरूच ठेवला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये ह्या मुदतीमध्ये कंपनीने उभारलेल्या कर्जाच्या परतफेडीकरता सर्व सभासदांना व्यक्तिशः जबाबदार मानता येतो. म्हणजे ज्या सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 आणि खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 सभासद संख्येपेक्षा कमी असतील ना, अशा वेळेस 6 महिन्याच्या काळाच्या आत त्यांनी व्यवसाय सुरू ठेवला असेल तर अशा वेळेस कंपनीवरील पडदा सारणे ही प्रक्रिया सुरू होतो. नंबर 2 आहे कंपनीच्या व्यवहाराचे निरीक्षण करण्याचे कार्य सुलभ करण्यासाठी. आता कंपनीच्या व्यवहाराचे निरीक्षण करण्याचे कार्य सुरू करण्याकरता. आलं, एखाद्या कंपनीवरील गैरव्यवस्थापन कपटपूर्ण कार्ये आणि सभासदावर अन्याय करण्याचा आरोप असेल आणि त्या दृष्टीने कंपनीच्या कारभाराची व्यवहाराची चौकशी करण्यासाठी निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली असेल तर निरीक्षकाला त्याचे कार्य प्रभावीपणे करता यावे. याकरता ते कंपनी ज्या उद्योग समूहाशी संबंधित आहे त्या उद्योग समूहामधील इतर कंपन्यांच्या कारभाराची सुद्धा न्यायालय चौकशी करू शकतो. आलं, ओके, चला पुढे बघूया. नंबर 3 कंपनीच्या मालकीची चौकशी करण्याकरता. ओके, चला
बघा नंबर तिसरं पॉईंट आहे कंपनीच्या मालकीची चौकशी करण्याकरता. बसं बघा एक्झाम्पलमध्ये एखादी गोष्ट झाली अशी, एखादी घटना घडली असेल, एखादी घटना घडली असेल आणि ते घटनापासून सभासदांना नुकसान होत असेल, तर अशा वेळेस त्या कार्याच्या मागे कोणाचा हात होता किंवा कोण त्या मागे होता, ही तर ही गोष्ट जाणून घेण्यासाठी काय करतो कंपनी न्यायालयाच्या माध्यमातून पडदा बाजूला सारत असतो. आलं पुढे या नंबरची आर आहे कंपनीच्या व्यवसाय कपटपूर्ण पद्धतीने चालवण्यात येत असल्यास. बघा कंपनीचा जो व्यवसाय आहे हा कपटपूर्ण पद्धतीने चालत असल्यास तर कंपनी काय करतो पडदा बाजूला सारत असतो. ओके पुढे नंबर नेक्स्ट बघू. नंबर 5 माहिती पत्रकामध्ये खोटे वर्णन असल्यास. तर माहितीपत्रक माहीत आहे आता जे कंपनी असतो कंपनी, तर कंपनी काय करतो आपला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय करतो की ज्या कंपनीला ज्या 1 वर्षामध्ये किती प्रॉफिट झाला आहे, किती लॉस झाला आहे, किती कोणती सभासद संख्या आहे, किती कोणत्या माध्यमातून किती प्रॉफिट झाला आहे, हे सर्व माहितीपत्रक आलं माहितीपत्रक असतो कंपनीचे हे माहितीपत्रक सादर करत असतो. तर अशा वेळेस ह्या माहितीपत्रकामध्ये कंपनीनं खोटी माहिती सादर केली असेल ना अशा वेळेस सभासदांची किंवा गुंतवणूकदाराची फसवणूक करत असेल, तर अशा वेळेस सुद्धा कंपनीवर पडदा सारणे ही प्रक्रिया न्यायालयाच्या माध्यमातून करता येतो. पुढे आहे नंबर 6 आहे हस्तांतरणीय प्रलेखावर कंपनीचे नाव नमूद करण्यात आलेले नसल्यास. आता हस्तांतरणीय आलं हस्तांतरणीय आता हस्तांतरणीय म्हणजे काय बघा आता नंबर 6 आहे हस्तांतरणीय प्रलेखावर कंपनीचे नाव नमूद करण्यात आलेले नसल्यास. आता हस्तांतरणीय म्हणजे काय जसं एक्झाम्पलमध्ये एक बिल आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे विनिमय पत्रे असतील निगोशिएबल परकामय विलेख आपण त्याला म्हणतो बिझनेसलाच्या भाषेमध्ये आलं तर असे विपत्र असतील ना ह्या विपत्रावर कंपनीचे नाव नमूद केलेले नसतील आणि त्या ठिकाणी त्याचे व्यवहार चालत असतील तर अशा वेळेस त्या ठिकाणी न्यायालय पडदा सारण्याची प्रक्रिया घेऊ शकतो. आलं ह्या ठिकाणी दिलं आहे कंपनी एखाद्या अधिकाऱ्याला विनिमय विपत्र बिल ऑफ एक्सचेंज हुंड्या चेक्स इत्यादी प्रलेखाच्या कंपनीच्या वतीने हस्ताक्षर म्हणजे साक्षरी करण्याची परवानगी देते. ह्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये संबंधित अधिकाऱ्याने हस्तांतरणीय विलेख म्हणजे काय आहे एखाद्या व्यक्तीकडे पैसे असतील आणि पैशाच्या मोबाईलला काय करतो चेक देतो किंवा बिल ऑफ एक्सचेंज देतो हे काय झाले आहेत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट झाले आहेत. आलं स्वाक्षरी केल्यानंतर त्यासोबतच कंपनीचे नाव स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असते. आलं म्हणजे कंपनीचे नाव नसेल तर तेवढा इफेक्टिव्ह राहणार नाही. तर अधिकाऱ्याने हस्तांतरण प्रलेखावर स्वतःचे स्वाक्षरी केल्यानंतरच कंपनीचे नाव नमूद केले नसेल तर त्या हस्तांतरणीय प्रलेखाकरता न्यायालय प्रलेखावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची व्यक्तीसह जबाबदार मानते. असे सुद्धा कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व आहे असे मान्य करत नाही. आलं ओके नंबर सात आहे प्रार्थना रक्कम परत करण्याच्या बाबतीत चूक झाल्यास. आता प्रार्थना रक्कम म्हणजे काय आता कंपनी काय करतो कंपनी जसे उभारतो एक्झाम्पलमध्ये आता कंपनीचे जो मालक आहे कंपनीच्या मालकाकडे कंपनीला स्थापन करण्यासाठी 10 करोडची आवश्यकता आहे 10 कोटीची आवश्यकता आहे पण अशा वेळेस कंपनीच्या मालकाकडे स्वतंत्र व्यक्तीकडे सिर्फ 2 कोटी रुपये असेल 2 कोटी रुपये असेल आणि त्या ह्या 2 कोटीमधूनच तो व्यवसाय सुरू करू शकत नाही पण अशा वेळेस काय झालं आहे त्यांना 8 कोटीची आवश्यकता आणखी पुन्हा भासत आहे तर अशा वेळेस तो लोकांकडून एक प्रॉस्पेक्ट मागून घेतो आणि त्याच्यातून पैसा कलेक्ट करत असतो पण अशा वेळेस त्या व्यक्तीने पाहिजे तेवढी रक्कम ते कंपनीकरता मिळवला नसेल तर त्या व्यक्तीला जी रक्कम आहे ते 130 दिवसाच्या आत परत करण्याची जबाबदारी कंपनीवर असते. आलं जर 130 दिवसाच्या आत परत केली नसेल तर त्या कंपनी जो कंपनीच्या संचालक आहे किंवा कंपनीचे डायरेक्टर जो ओनर आहे प्रवर्तक आहे तर त्या प्रवर्तकाला 130 दिवसाच्या आत वापस केलं नसेल ग्राहकाची किंवा सॉरी गुंतवणूकदाराची जी रक्कम तर त्या व्यतिरिक्त त्याला 6% व्याजासोबत परत करण्यात येतं. आलं बघा ह्या ठिकाणी सामूहिक रीतीने जबाबदार असतात कोण
कंपनीचे संचालक व्यक्तिशः व सामूहिक रीतीने जबाबदार असतात. कंपनीचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे. ह्या सब बी खाली संचालकांना त्यांच्या ह्या व्यक्तिगत दायित्वामधून मुक्त होता येत नाही. आलं ह्या सर्व गोष्टीबद्दल त्याला दायित्वातून मुक्त होता येत नाही. नंबर नेक्स्ट आहे, नंबर 8 आहे, सूत्रधारी आणि सहाय्यक कंपन्याच्या संबंधित निश्चय करण्याकरता. आज सूत्रधारी कंपनी म्हणजे काय? आता सूत्रधारी कंपनी म्हणजे काय की ज्यांचे शेअर्स काय आहेत 50% आहेत, 50%पेक्षा जास्त आहेत, म्हणजे ज्या कंपनीचे शेअर 51%पेक्षा जास्त आहेत त्या कंपनीला सूत्रधारी कंपनी म्हणतो. आणि ज्या कंपनीचे शेअर 50%पेक्षा कमी आहेत अशा कंपनीला सहाय्यक कंपनी म्हणतो. आलं? एखादी कंपनी सुधारी कंपनी असल्यास ह्या कंपनीच्या दुसऱ्या कंपनीच्या सहाय्यक सॉरी कंपनी संचालक मंडळाच्या घडणीवर तसेच त्या कंपनीच्या निम्म्यापेक्षा जास्त भागावर अधिकार असणे आवश्यक आहे. जेव्हा एखादी कंपनी सुधारक कंपनी किंवा सहाय्यक कंपनी हे स्वरूप जाहीर करते तेव्हा ह्या तथ्याची वास्तविकता जाणून घेण्याच्या हेतूने न्यायालय कंपनीवर पडदा बाजूला सारू शकते. आवश्यक ती माहिती मिळवून दोन कंपन्यांपैकी एखादी कंपनी सुधारक कंपनी किंवा सहाय्यक कंपनी आहे की नाही ह्याकरता न्यायालयाच्या माध्यमातून जाणून घेतला जातो. ओके, बाकीची सॉरी क्लास ह्या ठिकाणी खूप मोठी लंबी होत आहे आणि बाकीच्या पार्ट आपण नेक्स्ट तासिकामध्ये बघणार आहोत. चला, धन्यवाद.